जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने स्वखर्चाने 3 रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानव मित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला आहे तेथे तात्काळ पोहोचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निःशुल्क पोहोच करेल. हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ 21 मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजीराव काळुंगे, हबप एकनाथ महाराज पंढरपूर, हबप पात्रे महाराज निंबोणी, अमोल डफळे, मोहनभैया कुलकर्णी, संजय धुमाळ, अजित कारंडे, प्रशांत कांबळे, रामदास भोसले, अमृत पाटील महाराज जाल्याळ बसुतेली, सरिताताईन लिंगायत, विलास दोरकर, प्रतिभा रणशिंगे, डॉक्टर आर के पाटील, सुभाष पाटील, ऋषी दोरकर, पिंटू मोरे, व्यंकटेश राजपूत, संतोष चळेकर, महेश भोसले, चानप पावटी आदी उपस्थित होते. ज्या भागामध्ये ॲक्सिड होतं, ॲक्सिड प्रमाणे एवढं मोठ्या प्रमाणात वाटलं होतं ते विचार देखील करू शकत नाही. पण अशा वेळेस माणसं माणसामधून करत नाही. म्हणून आम्ही आजपासून जर तालुक्यामध्ये 3 ठिकाणी आम्ही आपली व्यवस्था करतो. की स्कोर आल्यानंतर कुठल्याही गोष्टीचे 1 रुपये नाही घेतात. ॲक्सिडेंटसाठी, फक्त ॲक्सिडेंटसाठी रस्त्यावर अपघात झाला तर त्या अपघातातल्या माणसाला तातडीने दवाखान्यामध्ये पोच करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमचे नंबर, मोबाईल नंबर जे चालक असतील ते त्या ठिकाणी सेवा करतील. 3 भागामध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये करतोय. त्यामध्ये ऋषी दोरकर म्हणून आहेत, त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत. त्यांनी ह्या संकल्पनेत आम्ही जो संकल्प मांडला की ह्या संकल्पनेमध्ये ते देखील सक्रिय झाले. आणि आज गोंदेवाडीमध्ये आज वाढदिवस आहे. वाढदिवसात आरोग्य लाखेच्या सगळं बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीने वाढदिवस आम्ही न करण्याचा मानस करतो. कारण येणाऱ्या काळामध्ये माणसासाठी जे काही करता येईल ते खर्च करण्याचा, त्यावरती समाज उपयुक्त, लोक उपयुक्त जे काही वस्तू आहेत त्याच पद्धतीने वाटचाल करण्याचा संकल्प करतो. आणि त्याच अनुषंगाने आज संकल्प केल्याप्रमाणे जतपूर भागामध्ये आज पहिले ॲम्ब्युलन्स म्हणून आपण या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून, या गाडीचं नाव मदत नव्हे तर कर्तव्य असं, ॲम्ब्युलन्स असं नाव नाही आहे, मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमची गाडी येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मनसिद्ध व्हावी पुन्हा या ठिकाणी संकल्प करतो.